तर माझ्यासोबतचे माघारी गेले तरी चालेल, नव्या लोकांना संधी देऊ, माझ्याकडे अनेक नवे चेहरे आहेत, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. दरम्यान विधानसभेसाठी 288 जागांचा सर्वे करणार असून 2019 मिळालेल्या 54 जागांवर दावा करणार असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात आम्हाला भाजपची मतं मिळाली, भाजपची मतं मिळाली त्यामुळे मतं ट्रान्सफर होत नाहीत असं म्हणणं चुकीचं. आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही अशीच परिस्थिती असेल. विधानसभेसाठी अजित पवार गट 288 जागांचा सर्वे करणार, आमच्या 54 जागा आहेतच, आणखीही जागा मागणार. विधान परिषद निवडणुकीत आमदारांना कोणतीही प्रलोभनं दिली नाहीत. माझ्यासोबतचे सध्याचे आमदार माघारी गेले तरी हरकत नाही, नव्या लोकांना संधी देऊ. धाराशिवची जागा लढायची नव्हती पण तीच जागा आम्हाला घ्यायला लावली. प्रत्येक जण आता आपापल्या परीतून सर्वे करतील आणि तिघांचे सर्वे समोर ठेवले जातील आणि त्याच्यात जे दोन सर्वे एका बाजूला जातील ते प्रत्येक जण आता आपापल्या परीतून सर्वे करतील आणि तिघांचे सर्वे समोर ठेवले जातील आणि त्याच्यात जे दोन सर्वे एका बाजूला जातील.